पुन्हा मा स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित करत आहोत थँक्यू सो मच पुन्हा एकदा सर्वांचं मी मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत करतो आणि मात्र जाऊया आपण मैदानाच्या आतमध्ये सामना सुरू आहे जय श्रीराम स्फोट जामूलपाडा विरुद्ध आदित्य स्फोट पडके पल्हाद चेंडू आपल्याला डॉट पाहायला आम्हाला सलामी जोडी आपल्याला पाहायला मिळते ललित अगिवले विथ जयश वारके आणि इथे मात्र सोडून दिला आहे कोणताही शॉर्ट सिलेक्शन मात्र फलंदाज ललितने केला नाही गोलंदाजी हाताल तो इस सुरेश पारदे पहिल्या मा मॅच मध्ये काय सुंदर गोलंदाजी केली होती फक्त एकच धाव सुरेश पारदेने खर्च करत एक गडी सुद्धा बाद केला होता आणि इथे मात्र पाहूया तुम्ही पंच मात्र नक्कीच चर्चा करतील आणि जो काही निर्णय येईल तो निर्णय ये मात्र दोन्ही संघांच्या खेळाडूंना मान्य करावा लागेल दुसऱ्या फेरीत आपण हा दुसरा सामना इथे मात्र अनुभवतोय आणि पाहूया दोन्ही पंचांनी चर्चा केल्यानंतर आता मात्र काय डिसिजन येईल पंचाच्या माध्यमातून डॉट चेंडू आलेला आहे आणि या वन फोर दी ओव्हरचा सुद्धा मात्र इशारा केला जातोय म्हणजे या षटकामध्ये सुरेश पारदे हा गोलंदाज मात्र बाउन्सर चेंडू मात्र हाताळू शकणार नाही चला खेळ सुरू करायचा आहे प्लीज रिव्ह्यू फक्त बीमर साठी आहेत त्या व्यतिरिक्त तुम्ही रिव्ह्यू घेऊ शकणार नाही सर okay. त्याला खेल सुरू करायचा आहे कारण या स्पर्धेत घेणं या तर लागोपाठचे दोन डॉट चेंडू इथे मात्र खूपच छान पैकी सुरेश पारदीवात करतो या पहिल्याच लेफ्ट अँड राईट कॉम्बिनेशन आहे खिलपट्टीवर इथे मात्र मा बॅटच्या रडार मध्ये चेंडू पाहायला मिळतोय गॅप सुद्धा चांगला शोधला आहे आणि झेल टिपण्याचा प्रयत्न सुद्धा चांगला पाहायला मिळतोय परंतु डीप मध्ये झेल ड्रॉप झाला आणि मात्र फलंदाजाने तब्बल दोन धावा इथे मात्र पूर्ण केल्या ललित आपलं स्वतःचं कात उघडतो आणि मात्र संघाचं अकाउंट इथे मात्र दोन वेने ओपन करतोय तर फटका तर खूपच छान होता है या ठिकाणी आणि झिले टिपण्यासाठी मात्र चांगले प्रयत्न सुद्धा झाले होते परंतु सुरक्षित हातांची जोडी मात्र आपल्याला पाहायला मिळाली नाही जीवनदान मिळतो फलंदाज ललित अगिवलेला पाहूया मैदानाच्या आतमध्ये या चांगली फलंदाजी पाहायला मिळते की अजून एक मात्र एक्सप्रेस चेंडू इथे मात्र पाहायला मिळाले दरम्यान या ठिकाणी शुभेच्छा आलेल्या आहेत सिरान्सफोट जांभूरवाडा संघाला ग्रामपंचायत कुशीचे विद्यमान सदस्य सन्मानीय तुकारामजी फिरांगणे यांच्या माध्यमातून तुमचं मी मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत करतो या स्पर्धेच्या माध्यमातून संत सुरुवात पहिल्याच ओव्हरमध्ये आपण पाहतोय आदित्य स्फोट संघाची कारण आतापर्यंत ललितने तीन डॉट चेंडू खेळले एक चेंडूवर फक्त त्यांनी संवाद साधला होता दोन धाबा तिथे जोडल्या होत्या इथे मात्र स्टॅमिंग फटका आहे चेंडू हवे छत्रशक आहेत चेंडूच्या खाली शॉर्ट मध्ये आणि पहिल्या विकेटचं पतन लागतोय पहिला धक्का आदित्य स्फोट पडगा संघाला फलंदाजबाद

बिग बॅटल असणार आहे सरस्वतीसफट खालिंग विरुद्ध तलवली तलवलीस्फोट तलवली या दोन्ही संघाने सज्ज राहायचं आहे इथे मात्र दुसऱ्या षटकाला सुरुवात करतोय माफ करा नवीन फलंदाज आलेला आहे प्रलेश मराजन आणि आता मात्र पहिल्या षटकाची समाप्ती इथे मात्र आपल्याला पाहायला मिळते पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर आपण धावसंख्या पाहू शकता एक गडी बाद दहा धावा या दोन धावा माफ करा पहिल्या मॅचमध्ये फक्त एकच धाव त्यांनी खर्च केले होते आणि एक गडीसुद्धा बाद केला होता म्हणजे या, या स्पर्धेच्या माध्यमातून खूपच छान गोलंदाजी सुरेश पार्टीकडनं आपल्याला पाहायला मिळते आणि या सत्राचा आपण विचार केला तर अनेक स्पर्धेमध्ये या सुरेश फारदीकडनं चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळालेली आहे आणि फलंदाजीसुद्धा मात्र चांगल्या प्रकारची त्याच्याकडनं पाहायला मिळते म्हणजे चांगला, चांगला अष्टपैलू कामगिरी या सत्रामध्ये त्याच्याकडनं आपण पाहतोय परफेक्ट ऑलराऊंडर आहे स्पोर्ट दामणवाड संघाचा विचार केला तर आणि या भरपूर मोठमोठ्या स्पर्धेमध्ये सुद्धा खेळाडू नेहमीच सहभाग होत असतो या महाराष्ट्राच्या पलीकडे जाऊन सुद्धा मात्र या खेळाडूंनी टेनिस क्रिकेटवर अधिराज्य गाजवलेलं आहे मिस्टर रुपेश फारदी आणि किरण मोरे याचकडनं जांभूरवाडा संघाला हार्दिक शुभेच्छा आलेले आहेत दोन्ही मान्यवरांचं मी हार्दिक स्वागत करतोय आणि दुसऱ्या षटकाला आता मात्र सुरुवात करतोय गोलंदाज भावेश पारदी इथे मात्र पहिल्याच शिंड आपण जर पाहिलं तर अतिरिक्त बाउंस इथे मात्र पाहायला मला आणि मात्र पंचाने या ठिकाणी या गोलंदाजाला दंडित केलं इथे मात्र सुंदर फडका पाहायला मिळतो इनफिल्डच्या डोक्यावर ना सुरेख फटका परंतु चेंडू मात्र निघून गेला आहे डिक्लेअर झोनमध्ये एका धाबेसाठी भरपूर पारितोषिक आलेले आहेत परंतु त्यासाठी या जांबळपाडा संघाला भरपूर त्यांना खेल प्रस्थापित करावा लागेल परंतु भा किती त्यांचे फॅन्स आहेत त्यांना किती अपेक्षा आहेत की या संघ कधीतरी स्पर्धा जिंकू शकेल आणि जर ही स्पर्धा जिंकली जांभूलबाडा संघाने तर गुरुशेठ फिरांगण यांच्याकडनं या संघाला पंचवीस हजार रुपयाचा कॅश प्राईज आहे परंतु ही स्पर्धा तुम्हाला जिंका लागेल त्यासाठी तुम्हाला भरपूर परिश्रम करावे लागतील भरपूर चांगला खेळ तुम्हाला इथे मात्र चांगला करावा लागणार आहे ते मात्र अजून एक चांगल्या छेंदूची फेकी आपल्याला पाहायला मिळते अजूनही या, या इनिंग्समध्ये पहिल्यांदा दुसरा षटका केला आपण पाहतो की एकही चौकार नाही एकही षटकार नाही आणि पहा मी अगोदर जे म्हटलं होतं की या स्पर्धेचं एक वैशिष्ट्य आहे की कोणीही खाली हात इथून तिथून जात नाही आहे म्हणजे एवढी या स्पर्धेमध्ये सर्वांची काळजी घेतली जाते या हेच ओळख आहे आमच्या एम डी साहेबांची या कारण मैत्री कशी करायची आहे जो मैत्री कशी जोडायची ही सर्व एम डी माहीत आहे आणि म्हणून त्यांना आपण म्हणतो की दोस्तीच्या दुनियातील राजा माणूस खरोखरच राजा माणूस आहे किंग ऑफ आमने लोणार परिसर भरपूर त्यांनी मात्र फ्रेंड्स सर्कल भरपूर मैत्री मित्र जोपासलेले आहेत चांगला नेटवर्क आहे त्यांचं आणि इथे मात्र कुठेतरी फुल्यांदा नेटवर्क जोडावं लागेल चेंडू मध्ये कारण आतापर्यंत मैदान आतमध्येच आपल्याला चेंडू पाहायला मिळतात एकी चेंडू सीमेरेशी या कडे अजूनही दर्शन घडवला नाही फलंदाजाने अजून एक चांगला चेंडूची फेकी सरळ बॅटनेतोय परंतु बिडॉनला खेळाडू आहेत चांगला क्षेत्ररक्षण पाहायला मिळाले दहा सुद्धा आपण संत गतीने पुढे जात आहे एक गडी सहा दावा प्रलेश मोरांजन आणि जयेश वारके असे हे दोन फलंदाज आपल्याला किलपटी पाहायला मिळत आहेत पहिल्या मॅचमध्ये प्रलेशने खूप चांगल, चांगली चांगली बॅटिंग केली होती इथे मात्र फटका तर अगदी कडक पहायला मिळतोय परंतु चांगलं शत्रक्षम पाहायला मिळालं अगदी स्वीट व्हॉइस आपल्याला इथे मात्र ऐकायला मिळाली होती परंतु एकेच धाव या फटक्यामध्ये आपल्याला पाहायला मिळते पहिल्या मॅचमध्ये अकरा चेंडूमध्ये प्रलेशने सव्वीस धाबा जोडल्याचा दोन षटकार आणि एक चौकार आहे साय्याने आणि आतापर्यंत आपण जर पाहिलं तर दोन चेंडूचा त्याने सामना केला आहे दोन चेंडूमध्ये दोन सिंगल धाबा पाहायला मिळाल्या आणि कधीही तो मात्र या सामन्याला कलाटणी देऊ शकतो या अशा प्रकारची क्षमता आहे त्याच्याकडे परंतु गोलंदाजी काही जबरदस्त पाहायला पाहिजे डायरेक्ट हिटची हो आवश्यकता होती परंतु गोलंदाज भाबेशने मात्र कोणत्याही प्रकारचा या ठिकाणी इष्टाण निशाणा साधला नाही साधण्याचा प्रयत्न केला नाही आणि अशा रीतीने मात्र दोन षटकांचा खेळ समाप्त झाला आहे दोन षटकांच्या अखेरीस एक गडीबाद फक्त आणि फक्त आठ दाबा स्कोअर कार्डवर म्हणजे या षटकामध्ये भावेशने सहा धाबा खर्च केल्या फलंदाज त्याला मात्र या ठिकाणी आला नाही परत धाबांवर मात्र पूर्णपणे त्यांनी लगाम लावलेला आहे पुढची मॅच वॉर ऑफ टायटन्स पीटीसी मधील दोन तुल्यवर संघ आपल्याला खेळताना पाहायला मिळतील तलवली स्फोट तलवली विरुद्ध सरस्वती स्फोट खालिंग कालच्या दिवस राज्यात केले सुद्धा तर परत दोन पीटीसी मधील संघ आपल्याला पाहायला मिळाले पीजी स्फोट कासने विरुद्ध आई गावदेवी स्फोट सापे आणि आज पाहूया कोणते दोन संघ टॉप टेन मध्ये मात्र प्रवेश करतील स्पर्धेचा उद्या शेवटचा दिवस रात्रीचा खेळ असणार आहे उद्या आपण क्वार्टर फायनल सेमी फायनल आणि मेगा फायनल चे सामने सुद्धा अनुभवणार आहोत आणि तिसऱ्या षटकाला आता मात्र सुरुवात करेल गोलंदाज विशाल पाहूया या विशालच्या षटकामध्ये मात्र ठिकाणी या मोठी उभारण्याचा प्रयत्न करतायत का हे दोन फलंदाज प्रयत्न तर करावाच लागलेला कारण प्रयत्न ही यशाची पहिली पायरी आहे तुम्ही कुठल्या क्षेत्रात प्रयत्न करा तुम्हाला नक्कीच यश प्राप्त होईल मी नेहमीच म्हणत असतो या तुम्ही जर प्रयत्न केले नाही तर मात्र तुम्हाला यश प्राप्त होणार नाही आणि तोच प्रयत्न इथं मात्र करण्याचा प्रयत्न केला आहे प्रलेशने चेंडू मात्र जातो ऑन साईडला बॅकवर्ड स्क्वेअरच्या दिशेने आणि मात्र क्षेत्रच्या हाताला चेंडू स्पर्श झाल्यानंतर डिक्लेअर झोन मध्ये गेला आहे तर एकूण तीन धावा असतील कारण दोन धावा फलंदाजीने पलून पूर्ण केल्या आणि त्यानंतर चेंडू डिक्लेअर झोन मध्ये गेला ती एक धाव इथे ॲड केली जाईल धाव संख्या आता मात्र आपल्याला डबल फिगर्स मध्ये पाहायला म्हणतोय अकरा धावा तीन एक गड्याच्या मोबदल्यामध्ये तिसऱ्या क्रमांकावर प्रवेश आला आहे वन डाऊन खेळण्यासाठी जयेश वरके सलामीला आल्या होते आतापर्यंत चार चढी त्याने पेसक्रिय दोनच धावा त्याच्या बॅटमधून पाहिलेल्या आहेत प्रलेश चांगली फलंदाजी करण्याचा प्रयत्न करतोय तर हा अतिशय एक्सप्रेस खिंदू इते मात्र पाहला आपल्याला इते मात्र ऑन साइडला पुल करण्याचा प्रयत्न परंतु चेंडू मात्र निघून जातो डिक्लेअर झोन मध्ये एकादा वेषाडे प्रयत्न तर भरपूर चांगल्या पद्धतीचे पाहायला मिळतात प्रलेशकरणं परंतु दिशा मात्र कोणीतरी चुकीची आपल्याला पाहायला म्हणते या थोडंसं अजूनही जर बॅकवर्डच्या दिशेने मात्र नक्कीच स्क्वेअरच्या दिशेने खेळला असता तर मात्र नक्कीच या चेंडूवर जास्तीत जास्त धाबा आपल्याला पाहायला मिळाल्या असत्या परंतु क्रिकेटचा खेळ आहे जर त्याला मात्र काही महत्त्व नाही आहे इथे मात्र हा फरका खूपच छान आहे स्ट्रायकवरच्या दिशेने परंतु शतरक्षक सजवलेला आहे काय जबरदस्त फिल्डिंग श्रीस्फोट जामळवाडा संघाच्या माध्यमातून पाहायला मिळतं ज्याप्रमाणे गोलंदाजी केली आहे त्याच अनुषंगाने मात्र शत्राचं सजवलेलं आहे आणि धावसंख्या आता मात्र पाहू शकता आपण पुढे जाईल एक बाद तेरा या धावसंख्येवर प्रत्येकी चार षटकांची मॅच मात्र आपल्याला पाहायला मिळते आणि मात्र हा चेंडू पहा परफ्यूम डिलिव्हरी अगदी सुगंध देऊन जाणारा हा चेंडू पाहायला मिळतोय काय संघाची बांधणी केली आहे सुरेश फारदीने मागच्या सत्रामध्ये आपण जर विचार केला तर सीमध्ये तब्बल नऊ स्पर्धा या संघाने जिंकल्या होत्या पहिल्या क्रमांकावर हा संघ रँक करतो होता त्यानंतर व्यतिरिक्त व्यतिरिक्तसुद्धा मात्र बाहेर जाऊन मात्र एखाद्या स्पर्धेमध्ये सुद्धा मात्र या संघाने भरपूर जाणी कामगिरी केली होती आणि इथे मात्र जबरदस्त टायमिंग ज्या फटक्याची आवश्यकता होती तो फटका मात्र पाहायला मिळतोय काऊ कोन्याच्या दिशेने सुरेश पार्थीच्या डोक्यावर प्लाय झालाय सात दाबांसाठी षटकार मध्ये पाहायला म्हणाला आणि काय सुंदर प्रयत्न सुरू होते सुरेश फार तिचे असं मला वाटतं की कदाचित रॅलिंगवर उभा राहून हा जेल टिपण्याचा प्रयत्न करतो की काय एवढे चांगले प्रयत्न त्यांनी केले होते परंतु चेंडू मात्र त्याच्या आव्हाच्या बाहेर होता आणि मात्र फ्लाय झाला सहा धावांसाठी षटकार पहिला बिग हिट पहिला आपण आदित्यश्वर संघाच्या डावामध्ये आणि तासून का पासू आपण तीस तीन षटकांच्या समाप्तीनंतर एकोणावीस धावा चला जास्त टीम मिटिंग करू नका ही टीम मिटिंग करण्याची वेळ नाही आहे मित्रांनो ही मित्रा रात्रीची वेळ आहे ही वैराची रात आहे चला शत्रशन लावून घ्यायचं आहे अजूनही आपण एका षटकाचा खेळ पाहणार आहोत एकोणावीस धावा फक्त स्कोर कार्डवर पाहायला मिळत आहेत आणि खरोखर आदित्य स्पर्ध पडका संघाला या ठिकाणी जर फाईट बॅक करायची असेल तर नक्कीच या षटकामध्ये दहापेक्षा पेक्षा अधिक धावा जोडणं गरजेचं असेल जवळपास तीस पर्यंत नक्कीच पाहावं लागेल कारण तीस टार्गेट जर एखाद्या संघाने जर इथे सेटल केलं तर मात्र त्यासाठी भरपूर संघाने या ठिकाणी परिश्रम केलेले आहेत त्या धाबांचा पाठलाग करण्यासाठी नवीन गोलंदाज इथे मात्र सज्ज होईल विकी संकेत पाटील अंकुश जाधव यांच्या माध्यमातून कॉमेंट्रीप साठी मात्र हार्दिक शुभेच्छा आलेल्या आहेत धन्यवाद संकेत आणि धन्यवाद अंकुश फटका तर चांगला होता परतो एकच झाव इथे मात्र पाहायला मिळते या अजून एक पारितोषिक आहे जांभूलबाडा संघासाठी जरी स्पर्धा तुम्ही जिंकली तर नडगाव चिंचोलीचे उद्योजक किरणजी मोरे यांच्या माध्यमातून गोवा ट्रीप आहे परंतु लॉकडाऊनची मात्र जास्त शक्यता आहे इथे मात्र ठिकाणी या शॉर्ट फुल करण्याचा प्रयत्न केला होता फलंदाज प्रलेशने परंतु चेंडू मात्र निघून जाईल डिक्लेअर झोनमध्ये एका धाबेसाठी धावसंख्या पाहू शकता आपण एकवीसवर आता मात्र पोहोचते कारण आतापर्यंत दोन चेंडू हाताले विकिने आणि दोन्ही चेंडूनं सिंगल धाव इथे मात्र खर्च केली पाचवी रात्र या स्पर्धेची आणि उद्या मात्र शेवटची रात्र असणार आहे इथे मात्र पुन्हा एकदा एच चेंडू बॅटला स्पर्श करून पाहतोय आपण डिक्लेअर झोन मध्ये जातो एका धाबाई साडी आणि आज आनंद जाधव सुद्धा मात्र भरपूर बिझी आहेत समस्त आनंद आम्हाला इथे मात्र पहा इष्टांचा वेध घेण्याचा प्रयत्न केला परंतु या ठिकाणी डाबिस्टिक सोडून मात्र चेंडू निघून गेला आहे पण त्यांचा वाईटचा इशारा या स्पर्धेसाठी खारबावचे प्रसिद्ध उद्योजक आणि आमचे एम डीएनचे अगदी जवळचे मित्र आहेत आणि त्यांच्याकडनं या स्पर्धेला आर्थिक सहाय्य लाभलेलं ला आहे सन्मानिय नितीन उर्फ बालाशेठ पाटील निती। नितीश उर्फ बालाशेठ पाटील यांचं मी मनापासून आभार व्यक्त करतो आहे यांच्या वतीने सरपंच संतोजी काकडे साहेबांच्या वतीने आणि एम डी साहेबांच्या वतीने इथे मात्र पहा थोडीशी मिसफील्ड पाहायला पाहा मिळते पण तो बॅकअप आहेत सुरेश पारदी पहा काय वेग इथे मात्र प्राप्त केला आहे अगदी चित्त्या चपळाने जाऊन मात्र चिडने कलेक्ट केला आणि मात्र अतिशय वेगाने फेकी गेली आणि राहू आता मात्र पाहू शकता पंचवीस स्कोअर कार्डवर आणि पंचवीसचा आकडा लागेल नक्कीच दिनेश पाटील आमच्या स्कोअरच्या चेहऱ्यावर थोडंसं स्मिथ असे आपण नेहमीच पाहतो की कोणत्या संघाचं काम पच्वीस होईल परंतु त्यासाठी थोडंसं आपल्याला वेट करावं लागेल अजूनही दोन चेडू शिलक आहेत पहिल्या डावातील एखाद्या मोठा फटका येणे गरजेचं आहे तर नक्कीच या मॅच मध्ये रंगत नक्कीच निर्माण होऊ शकेल आणि तो फटका खेळण्याचा प्रयत्न करतोय परंतु मिस टायमिंग आहे चेंडू बराच वेळ हवेत शत्रशे चेंडूच्या खाली गिरकी घेतोय आणि या झेल ड्रॉप मैदानाच्या आतमध्ये पाहतोय आपण पावसा छत्रशेख होते त्या ठिकाणी निकेश कारण हे होणारच होतं कारण ज्या अनुषंगाने मात्र चेंडूच्या भोवती तो गिरकी घेत होता कुठेतरी नियंत्रण त्यांनी गमावलं स्वतःच कंट्रोल त्यांनी ठेवू शकले नाही आणि त्याचमुळे दोन धाबा फलंदाजाने पूर्ण केल्या सत्तावीस धाबा स्कोर कार्डवर सत्तावीस मधून बाट मध्ये आपल्याला आतापर्यंत अठरा दा धाबा पहायला मिळत आहेत आणि एक धाव मात्र ऍड करू त्या मध्ये मॅच पहिली तर पहिल्या डाबाचं खेळ समाप्त झाला आहे अठ्ठावीस धावा चार षटकांच्या समाप्तीनंतर आणि या आ, सामना जिंकण्यासाठी एकोणतीस धाब्यांची गरज आपण हे बॅटिंग गाठ पाहू शकता सर्वाधिक धावसंख्या प्रलेश बॅटमध्ये पाहायला आपल्याला एकोणावीस धावा बारा चेंडूचा सामना केला आणि एकच गडी इथे मात्र प्रजा संघाने गमावला आणि नाणेफेकेडी आपण बोलणार आहोत तलवली स्फोट तलवली विरुद्ध सरस्वती स्फोट खालिंग या दोन संघामध्ये दुसऱ्या प्रितीला शेवटची आपण नाणेपैकी करणार आहोत आणि हे नाणेपैकी करण्यासाठी मी प्रथमता मान्यवरांना इन्व्हाइट करतोय ग्रामपंचायत आमने आमने पाड्याचे माजी सरपंच रामजी दलवी त्याचप्रमाणे आमचे सरपंच साहेबांचे वर्गमित्र राजेशजी पाटील आणि शाखाप्रमुख सुरेश हरिभाऊ पाटील यांना विनंती असेल की आपण बॉक्स बॉक्समध्ये जायचं आहे थँक यू सो मच योगेश पाटील सर्व पाहुण्यांचं मी हार्दिक स्वागत करतोय टॉस बॉक्समध्ये अतिशय महत्वाचा हा सामना असणार आहे एक बिग बॅटल मित्रांनो तुम्हाला पाहायला मिळेल कारण दोन पीटीसी मधील नामवंत संघ आपापसांत भिडणार आहेत सरस्वती खालिंग विरुद्ध तळवली स्पोर्ट्स तळवली अशी ही मॅच असणार आहे टॉस कॉईन न तुम्ही पाहू शकाल एका बाजूला एम एक डी स्पोर्ट्स आणि दुसऱ्या बाजूला आहे सरपंच चषक दोन हजार एकवीस तळवली संघाचे कॅप्टन कॉल देत आहेत आसिफ सरपंच चषक असा कॉल आहे आणि जशी मागणी तसा पुरवठा टॉस जिंकलेला आहे तळवळी टीमच्या कॅप्टनने त्यांना आपण आकर्षक ट्रॉफी देतोय आमच्या पाहुण्यांची शोभा असते ट्रॉफी स्पॉन्सर्ड बाय मिस्टर सचिन जाधव समाजसेवक आमनेपाडा दात्यांचे आम्ही आभार व्यक्त करतोय आणि पाहुण्यांचे देखील मी आभार व्यक्त करतो आहे सर्व पाहुण्यांना विनंती करतोय आपण व्यासपीठाची पुन्हा एकदा शोभा वाढवावी असिफ टॉस जिंकला है एक बक्षीस सुरुआती है विजया की सुरुआत करना ही पुरेसी है मैं डिसीजन बैटिंग बैटिंग करना आती स्कोर पर्यटन जाने का मानस है इनशाला टार्गेट तो ऐसा कुछ सोचा नहीं लेकिन फिर भी ज्यादा से ज्यादा रन करके बॉलरों का हौसला बढ़ाएंगे पहले मैच में जो टीम खिलाई थी आपने वही खिलाने वाले हो या फिर कुछ चेंजेस है नहीं सेम टीम है और क्या लगता है पहले मैच में कुछ गलतियाँ वगैरह हुई थी जिनको सुधारना चाहेंगे स्टार्ट अच्छा अच्छानी मिळात आहे स्टार्ट आ, अच्छे स्टार्ट की उम्मीद करता हूं थैंक यू सो मच हमसे बातचीत करने के लिए आपको हार्दिक शुभेच्छा या इस मैच के लिए यतीश तुमच्या टीम मध्ये काही चेंजेस आहेत का नाही तोच संघ खेळणार सेम टीम असणार आहे प्रथम बॉलिंग करायचे आहे तुम्हाला तळवळी चांगली टीम आहे तुमच्याकडे देखील चांगला आक्रमण आहे तर काय वाटतं की किती स्कोर पर्यंत थांबवलं तर, तर चांगला असणार आहे मैदानात कारण समळ संघ खूप छान खेळतो आणि चांगले बॅट्समन आहेत कमीत कमी धावा बंद प्रयत्न करू एक सामना जिंकलाय तुम्ही म्हणजे कशा प्रकारचा अनुभव राहिला तुमचा या स्पर्धेमध्ये पहिल्या मॅच मध्ये अनुभव तर खूप चांगला राहिला आणि चांगला खेळण्याचा प्रोत्साहन थँक्यू सो मच तुम्हाला देखील खूप खूप शुभेच्छा या मॅच साठी सो न्यूज फ्रॉम द टॉस द टीम वन द टॉस अँड दे विल बी बॅटिंग फर्स्ट बॅक टू कमेंट्री बॉक्स नक्कीच धाडशी निर्णय इथे मात्र तलवली संघाच्या माध्यमातून पाहायला मिळतोय आणि पण काय टेनिस क्रिकेटचा विचार केला तर मात्र असे जे दोन संघ आहेत बी सी सी बोरिवली आणि तलवली की जास्तीत जास्त टॉस जिंकल्यानंतर मात्र फलंदाजी करण्याचा त्यांच्याकडनं आपल्याला भरपूर वेळा हा निर्णय आरामत असतोय तर जाऊया पाहूया कशा रीतीने या धाबांचा मात्र या ठिकाणी पाठलाग केला जाईल टार्गेट आहे एकोणतीस धाबांचा पहिल्या चेंडूवर स्लाग करण्याचा प्रयत्न केला होता फलंदाज विजय पारदेने विजय आणि सुरेश अशी ही सलामी जोडी आपल्या पहाय आणि पहिल्या षटकाला जयेश भगत मात्र सुरुवात करतोय चांगली सुरुवात या षटकाची पाहतोय आपण कारण डॉट छेंडू आपल्याला पाहायला मिळतोय आणि मात्र आता सुरेश पारदेने काहीतरी कानमंत्र दिलेला आहे विजयला की कशा प्रकारे तुम्हाला खेळायचं आहे कशा प्रकारचं शॉर्ट तुम्हाला करायचं आहे म्हणजे पहा एखादा लेजंड खेळाडू जर आपल्या समेत जर पाठी असेल तर मात्र त्याचा चांगला फायदा होत असेल याचा फायदा उचलताना विजय पारदे चेंडू आउट ऑफ द पार्क बिग इट षटकार

लक्ष्य है उनतीस रनों का लक्ष्य ज्यादा बड़ा नहीं है लेकिन सामने टीम जरूर बड़ी है आदित्य स्पोर्ट्स आगे निकले इस बार ड्राइव करना चाहते थे अच्छी गेंद बीट किया बैट्समैन को पहली गेंद डॉट उसके बाद सिक्सर फिर डॉट गेंद तो अच्छी नोक नोकझोंक पहली गेंद से इस पारी में देखने को मिल रही है जयेश भगत भी एक चतुर गेंदबाज है और मैं समझता हूँ कि शुरुआत में कुछ विकेट्स निकालने होंगे आदित्य स्पोर्ट्स को इस मैच में वापसी करने के लिए ज़्यादा बड़ा टोटल उन्होंने नहीं बनाया है लेकिन इस बार कड़क शॉट ऑन द राइज खेल दिया है बॉलर की सिर के ऊपर से वन बाउंस चौका थैंक यू डीजे। बहुत ही दर्शनीय स्ट्रोक विजय पारदी के तेवर काफी तीखे नजर आते हुए दो डॉट गेंदे खेली लेकिन दो बड़े शॉट्स भी खेले हैं और अच्छी शुरुआत श्रीराम स्पोर्ट्स जामबुलपाड़ा टीम की स्कोर दस रन बिना किसी नुकसान के पावर प्ले का फायदा उठाते हुए जानते हैं कि एनफील्ड को क्लियर करेंगे तो यहाँ पर अच्छे खासे रन मिल सकते हैं खासतौर पर सामने की तरफ आउटफील्ड बहुत अच्छी है अगली गेंद राइटम ओवर द विकेट इस बार पुल कर दिया है गेंदबाबा में फील्डर बहुत दूर नजर आ रहे हैं कम से कम दो रन तो मिल ही जाएंगे और बढ़िया फील्डिंग वहां पर एक ही हाथ से फील्ड किया थ्रो किया है हेजिटेशन है तीसरे रन को लेकर सुरेश पार्थी तीसरा रन लेना चाहते थे लेकिन मना किया विजय ने और सही फैसला मुझे लगता है क्योंकि जोखिम भरा हो सकता था तीसरा रन दो रनों से स्कोर आगे जाता हुआ बारह रन बिना किसी नुकसान के अभी भी पावर प्ले के ओवर में एक गेंद शेष है देखिए आदित्य स्पोर्ट्स के बल्लेबाज पावर प्ले का फायदा नहीं उठा पाए थे सुरेश ने गेंदबाजी की थी पावर प्ले में और सिर्फ दो रन खर्च किए थे एक विकेट चटकाया था जवाब में जयेश भगत उतनी अच्छी नहीं कर पाए है हल्ला बोल दिया है उनके ऊपर विजय पारधी ने सुरेश पार्धी नॉन स्ट्राइकर से इन पर है अभी तक किसी भी गेंद का सामना उन्होंने नहीं किया है और पलडा कहीं ना कहीं भारी होता हुआ नजर आ रहा है इस मैच में जय श्री राम स्पोर्ट्स जाबुलपाटा टीम का समीकरण उन्नीस गेंदे शेष मात्र सत्रह रन चाहिए इस बार एक तरह से खेल नहीं पाए है गेंद चली गई विकेट कीपर के की पास कोई रन नहीं इस गेंद पर और इसके साथ ही पहले ओवर की समाप्ति स्कोर बारह रन बिना किसी नुकसान के अच्छा ये पांचवी रात है इस टूर्नामेंट की और हर दिन हर रात बहुत अच्छा क्रिकेट हमें देखने को मिला है काफी रोमांचक मैचेस इस पूरे सरपंच कप में हमें देखने को मिले हैं इस टूर्नामेंट में खेलने के लिए खिलाड़ी तरसते रहते हैं हर कोई खिलाड़ी ख़ासतौर पर आमने लोनार परिसर हो या फिर पड़गा टेनिस क्रिकेट हो खेलने के लिए बेताब होता है इस टूर्नामेंट में हालांकि इससे पहले जो संस्करण हुए हैं उसमें भिवंडी ग्रामीण कल्याण ग्रामीण की भी कई टीमें खेली है लेकिन इस सीज़न में पीटीसी की टीमों को ज़्यादा तवज्जो दी गई है और आमने लोनार परिसर की टीमों को और पहली बार डे नाइट फॉर्मेट में ये टूर्नामेंट हमें देखने को मिला है हर साल कुछ ना कुछ अलग होता ही है इस टूर्नामेंट में 18 गेंदों में 17 रनों की केवल आवश्यकता है जामुलपाड़ा टीम को इस मैच को जीतने के लिए नेवर लेकर कप्तान प्रलेश मुरांजन तैयार होते हुए प्रलेश का योगदान अच्छा रहा है इस टूर्नामेंट में पहले मैच में भी अच्छी बैटिंग और बॉलिंग की थी उन्होंने इस मैच में भी बल्लेबाजी तो ठीक ठाक किया हालांकि बहुत तेज़ गति से रन बना नहीं पाए बारह गेंदों में उन्नीस रन बनाए कहीं ना कहीं जयेश का उतना अच्छा साथ नहीं मिला उनको सात गेंदों में उन्होंने पाँच रन बनाए थे उनको भी थोड़ा तेज़ खेलने की आवश्यकता थी और ललित ने भी पाँच गेंदों में सिर्फ दो रन बनाए थे तो उस वजह से बड़ा टोटल देखने को नहीं मिला लेकिन अब मैच को यदि जीतना है आदित्य स्पोर्ट्स को तो बहुत अच्छी गेंदबाजी करनी पड़ेगी बचे हुए तीन ओवर्स में गेंदबाजों को कहीं ना कहीं करिश्माई बॉलिंग की ज़रूरत है ओ बढ़िया शॉट स्विच हिट लेकिन डिक्लेयर जोन में सुरेश पारदी की टाइमिंग लाजवाब लेकिन और थोड़ा सामने खेलने की आवश्यकता थी बैकवर्ड ऑफ द पॉइंट खेला गेंद को डीप में डिक्लेयर जोन में चली गई गेंद एक रन से अपना खाता खोलते हुए सुरेश पारदी विजय पारदी खेल रहे बारह पर छह गेंदों का सामना किया है एक चौका और एक छक्का उनके बैट से निकला है टीम का स्कोर अब तेरह रन बिना किसी नुकसान के लेस देन रन बॉल इक्वेशन है सत्रह गेंदों में केवल सोलह रनों की जरूरत जामलपाड़ा टीम को यह मैच जीतने के लिए दूसरे राउंड का मैच है इसके बाद दूसरे राउंड का आज का अंतिम मुकाबला हमें देखने को मिलेगा खालिंग बनाम तलवली टॉस जीता है तलवली टीम के कैप्टन ने पहले बैटिंग करने का निर्णय लिया है दो बड़ी टीमों के बीच की वो भी टक्कर रहेगी थोड़ा समय कहीं ना कहीं लिया जा रहा है आदित्य स्पोर्ट्स पड़गा टीम द्वारा समय के मामले में सहयोग करना है प्लीज अगली गेंद से ओवर विकेट इस बार कदमों का इस्तेमाल हवा में खेल दिया है कवर पॉइंट के ऊपर से खाली क्षेत्र है वहां पर फील्डर बहुत दूर और गेंद निकल गई सीमा रेखा के बाहर चार रन शानदार बैटिंग करते हुए विजय पार दी आगे निकले थे गेंद की पिच तक नहीं पहुंच पाए क्योंकि गेंद की लंबाई थोड़ी कम थी लेकिन फिर भी अपने आप को रोका नहीं उन्होंने और सही टाइमिंग के साथ शॉट खेला कवर पॉइंट के ऊपर से स्क्वायर ऑफ़ द विकेट ऑफ साइड में कोई भी खिलाड़ी बाउंड्री पर नहीं था स्कोर सत्रह पर पहुंच चुका है अब केवल बारह रनों की जरूरत है मैच को जीतने के लिए जाम्बुलपाड़ा टीम को बहुत बढ़िया प्रदर्शन जाम्बुलपाड़ा टीम का इस मैच में धीमी गति की गेंद इस बार आड़े बैट से सामने खेल दिया है वाइड ऑफ डीप मिड ऑन एक रन जरूर मिलेगा ललित बहुत तेजी से गेंद पर आए हैं बाउंड्री लाइन पर फील्डिंग कर रहे हैं ललित आगे बुले कहीं ना कहीं आदित्य स्पोर्ट्स का नाम बड़ा है लेकिन उतना अच्छा प्रदर्शन इस सीजन में भी उनका देखने को नहीं मिल रहा है पिछले दो तीन सीजन से हम देख रहे हैं कि आदित्य स्पोर्ट्स का एक समय जो प्रदर्शन हुआ करता था यदि हम अच्छे सात साल पीछे जाते हैं तो एक तरह से नंबर वन टीम कही जाती थी पड़गा परिसर की लेकिन उतना अच्छा प्रदर्शन आजकल देखने को नहीं मिलता है पहले मैच में अच्छा खेल जरूर देखने को मिला इस मैच में उतना अच्छा प्रदर्शन नहीं इस बार पारदी ने पुल कर दिया है बहुत ही कंट्रोल शॉट बड़े नियंत्रण के साथ खेलते हुए सुरेश पारदी डिप में खिलाड़ी मौजूद जिस वजह से केवल एक रन मिला है कोई दिक्कत नज़र नहीं आ रही है दोनों भी बल्लेबाजों को ये देखिए बल्ला रोल किया था गेंद पर ताकि गेंद ज़्यादा हवा में ना जाए सुरेश का ये दूसरा सिंगल दो गेंदों का सामना किया है अब केवल रन चाहिए। एक मैच चलता हुआ। इस बार गति में परिवर्तन कटर का इस्तेमाल किया था लेकिन दिशा इन गेंद बैट्समैन हालांकि भाप नहीं पाए थे ऑन साइड में उठाकर खेलने का प्रयास कर रहे थे लेकिन दिशा इन गेंद अतिरिक्त रन मिला है स्कोर आगे बढ़ता हुआ बीस रन बिना किसी नुकसान के तो दस विकेटों से भी यह मैच जीतने का अच्छा मौका है श्रीराम स्पोर्ट्स टीम के साथ इस बार फिर से बड़े शॉट की कोशिश ठीक तरह से टाइम नहीं कर पाए हैं, एक रन पूरा किया है और एक से ही संतुष्ट होना पड़ेगा पहले ओवर में बारह रन आए थे इस ओवर में जरूरत थी किफायती गेंदबाजी की लेकिन उतनी किफायती गेंदबाजी देखने को नहीं मिली है एक चौका आया है और अभी तक नौ रन खर्च किए हैं पांच गेंदों में प्रलेश मोरंचन ने तो वो भी ज्यादा प्रभाव नहीं छोड़ पाए हैं प्रभावशाली बॉलिंग की जरूरत अब तो चमत्कार ही करके दिखाना होगा मैच को जीतने के लिए गेंदबाजों को बढ़िया बल्लेबाजी इस बार बल्ला ऊपर उठाया ही नहीं छोटी बैकलिप से केवल टर्न किया है ऑन साइड में सुरेश पारदी ने और एक रन आसानी के साथ पूरा कर लिया बहुत बढ़िया बल्लेबाजी दोनों भी सलामी बल्लेबाजों द्वारा ओवर समाप्त होता हुआ दूसरा स्कोर हुआ है बाईस रन बिना किसी नुकसान के बचे हुए दो ओवर्स में केवल सात रनों की जरूरत है बिल्कुल जीत के दहलीज पर पहुंच गई है इस समय श्रीराम स्पोर्ट्स जामबुलपाड़ा टीम सूझबूझ भरी बल्लेबाजी देखने को मिल रही है जब बड़े स्ट्रोक्स की जरूरत थी तो बड़े शॉट्स खेले और खासतौर तो पर हम देख रहे हैं कि सुरेश पारदी थोड़ा संयम के साथ खेल रहे हैं विजय पारदी आक्रामक खेल रहे हैं तो एक तरफ से आक्रमण है तो दूसरी तरफ से संयम देखने को मिल रहा है और इस तरह की जब बैटिंग होती है तो फिर गेंदबाजों के लिए उतना आसान नहीं होता है जब दोनों बैट्समैन ज़्यादा आक्रमक खेलते हैं तो विकेट वहाँ पर गिरने की संभावना ज़्यादा होती है लेकिन विजय पारदी अटैक कर रहे हैं सुरेश पारदी बिल्कुल एंकर का रोल अदा करते हुए और सुरेश पारदी का जो प्रदर्शन है इस पूरे सीजन में लाजवाब रहा है किरवली के टूर्नामेंट में हमने देखा वो वहाँ पर भी मैन ऑफ द सीरीज़ के भी दावेदार बने थे हालांकि मैन ऑफ द सीरीज़ का अवार्ड तो नहीं मिला लेकिन गज़ब का ऑलराउंड प्रदर्शन सापे के सरपंच कप में भी वो प्लेयर ऑफ़ द टूर्नामेंट के दावेदार माने जा रहे थे वहाँ पर भी उनकी बैटिंग बॉलिंग लाजवाब रही थी और एक और बात है कि उनका मार्गदर्शन मिलता है उनके युवा खिलाड़ियों को जिसके चलते ये टीम बहुत ही अच्छा प्रदर्शन कर रही है पिछले सीजन में पी में नंबर वन पर रैंक कर रही थी जाम्बुलपाड़ा टीम इस सीज़न में हालांकि विकी स्पोर्ट्स कुक से टीम ने उनकी जगह ली है लेकिन जांबुलपाड़ा टीम भी ज़्यादा पीछे नहीं है एक टूर्नामेंट उन्होंने उन्होंने भी जीता है पीटीसी में और पीटीसी के बाहर भी अच्छा प्रदर्शन किया है जामुलपाटा टीम ने नेवर की शुरुआत ऑप्शन के काफी बाहर रखी हुई फुलर लेंथ गेंद हल्के से पुश किया है कवर्स में ढकेल दिया गेंद को और एक तेज सिंगल जानते हैं सुरेश पारदी की यहाँ से गेंदे ज्यादा है रनस कम बनाने हैं जिस वजह से वो ज़्यादा जोखिम नहीं उठा रहे हैं और जोखिम उठाने का जिम्मा कहीं ना कहीं विजय पारदी के कंधों पर है अब केवल छः रन चाहिए जीतने के लिए ग्यारह गेंदे शेष है आतिश इस समय गेंदबाजी करते हुए सिंगल्स बचाने होंगे वैसे तो क्रिकेट का खेल बड़ा महान खेल है निराला खेल है शानदार अनिश्चितताओं से भरा हुआ खेल है ग्यारह गेंदों में छह रन भी बचाए जा सकते हैं लेकिन उसके लिए उतनी अच्छी बॉलिंग करनी पड़ेगी इस बार स्विंग किया ऑन साइड में टॉप एज है गेंद हवा में लेकिन फील्डर थोड़ी दूर रह गए पहले बाउंस पर फील्ड किया जा रहा है डिप बैकवर्ड स्क्वेयर लेग क्षेत्र में तब तक दो रन लेने का पर्याप्त समय दोनों बल्लेबाजों के पास किस्मत का भी थोड़ा साथ मिलता हुआ विजय पारदी को मिडल नहीं कर पाए थे लेकिन फिर भी दो रन मिले रन संख्या 25 हो चुकी है और काम 25 लगभग हो रहा है टीम का पार्दी का विजय कंट्रीब्यूशन देखिए 10 गेंदों में 20 रन बनाए उन्होंने 200 का स्ट्राइक रेट है इस बार दिशाहीन लेंथ लेकिन लेक्सटम के बाहर वाइड यॉर्कर की कोशिश लेकिन दिशा से भटक गए केवल औपचारिकता शेष समीकरण दस के दे शेष जीतने के लिए केवल तीन रनों की जरूरत और देखिए आसानी के साथ गेंद को ढकेल दिया है डिक्लेयर जोन में बैट का फेस खोलते हुए विजय पार्थी को इस तरह से खेलते हुए बहुत कम देखा गया है वो हमेशा विस्फोटक अंदाज में बैटिंग करते हैं बड़े बड़े प्रहार करते हैं लेकिन शायद वो भी चाहते हैं कि अब 10 विकेटों से मैच जीता जाए नॉट आउट रहेंगे तो शायद उनका आत्मविश्वास और बढ़ेगा आने वाले मैचेस में आते हो और जाते हो मैच जीत कर अगली गेंद विकेट इस बार बड़ा शॉट पार्थी के बल्ले से लेकिन सीधे फील्डर के पास ड्रॉप आसान सा मौका था लेकिन जयेश गलती और बाल बाल बज गए सुरेश पार्दी देखिए सीधे डीप गोदी में खेल बैठे थे स्लॉक किया था ऑन साइड में लोअर फुल टॉस को और ऐसे लग रहा है कि मैच को छोड़ ही दिया है आदित्य स्पोर्ट्स ने स्कोर्स लेवल हो चुके हैं अब केवल एक रन की जरूरत स्विंग करने की कोशिश के बाहर जाकर और आउट कॉट बिहाइंड अंपायर के फैसले से पहले उन्होंने स्वयं घोषित कर दिया कि मैं आउट हो गया हूं और विजय पार्दी लौटते हुए पेविलियन की राह पर आयोजन आखिरकार एक सफलता प्राप्त कर ली आदित्य स्पोर्ट्स पड़गा टीम ने सफलता मिली है आतिश को 28 पर एक एग्जाम्बुल पड़ा नए बैट्समैन अजय पारदी विजय पारदी के छोटे भाई विजय पारदी अजय पारदी ये दो भाई है साथ में सुरेश पारदी हनुमान पारदी ये दो भाई खेल रहे हैं तो भाइयों की जोड़िया है और ग्रामीण क्रिकेट में यह ज्यादा देखने को मिलता है ओ खड़े खड़े दूर से खेला लेकिन गेंद को दूर भी भेजा है हालांकि फील्डर है डीप में इस बार कोई गलती नहीं डीप एक्स्ट्रा कवर पर एक और विकेट का पतन तो नवा मैच अभी भी समाप्त नहीं हुआ है एक रन और चाहिए जीतने के लिए अजय पार्दी का फॉर्म तो बहुत ही खराब रहा है इस पूरे सीजन में पिछले सीजन में क्या बैटिंग कर रहे थे वो सबसे ज़्यादा छक्के भी उनके नाम थे पी में और कुल मिलाकर एक हज़ार से भी ज़्यादा रनस उन्होंने बनाए थे पिछले सीजन में लेकिन इस सीज़न में बिल्कुल आउट ऑफ फॉर्म है वो एक रन चाहिए था कोई ज़रूरत नहीं थी बड़े शॉट की लेकिन छक्का लगाकर मैच फिनिश करने का प्रयास किया लेग कटर गेंद की थी आतीश ने ओवर पूरा हो चुका है और एक रन की जरूरत इस बार बहुत ही बढ़िया स्ट्रोक गेंद को निकाल दिया है थ्रू द कवर्स चार रनों के लिए सुरेश पार्दी के बैट से ये मैच विनिंग शॉट मैच को जीत लिया है जय श्री राम स्पोर्ट्स जाम्बुलपाड़ा टीम ने हार्दिक हार्दिक अभिनंदन सुरेश पारदी एंड कंपनी जाम्बुलपाड़ा टीम एंड हार्डलक आदित्य स्पोर्ट्स पड़गा इस मैच के मैन ऑफ द मैच खिलाड़ी है विजय पारदी बारह गेंदों में इक्कीस रनों की शानदार पारी और यह मैच समरी 28 पर एक आदित्य स्पोर्ट्स एक ही विकेट गिरा लेकिन तेजी से रन्स बल्लेबाज नहीं बना पाए प्रलेश ने 19 बनाए थे अन्य बल्लेबाजों का कुछ खास योगदान नहीं है सुरेश पादी की शानदार